सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तावशी येथील सभेस उपस्थित आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते डॉक्टर बीपी रोंगे सर, ॲडव्होकेट दीपकदादा पवार, अमरजीतजी पाटील साहेब, सर्व नेते मंडळी, या गावचे स्नेही बाळासाहेब काका यादव, पांडुरंग आबा आसबे, अजितजी यादव, पंजाबराव यादव, यशवंत नाना यादव, इस्माईल भाईजी मुलानी, संभाजीराव सरदार, आपले ज्यांनी अर्ज भरला होता आणि विठ्ठल कारखान्याचे माजी कर्मचारी अशोकजी आसबे, दीपकजी सरदार, सतीशजी यादव, युवराजजी यादव, सुमंत कोपेसर, कादरभाई मुलानी, अमितजी यादव, बाळासू यादव, दीपकजी पाटील युवा नेते, नवनाथजी आसबे, शिवाजी आसबे, शिवाजी शिंदे, तानाजी यादव, समाधानजी आसबे, काकासाहेब जगदळे, जगन्नाथजी बापू आसबे, नानासो वगैरे, शिवाजीराव यादव साहेब, माझी सहकारी व मार्गदर्शक संभाजीराव पाटील, डॉक्टर राजूजी यादव, सीतारामजी माने, अशोकजी रणदिवे, दाजी अनुसे, सर्व उपस्थित वडीलधारी तरुण सहकारी, सर्व ग्रामस्थ आज ज्यांनी आपल्यामध्ये सामील होले झाले आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत काम करायचं ठरवलं, आज झालेले प्रवेश दोंडेवाडीचे हनुमंतजी सावंत कारभारी, अंकुशजी सावंत, छगनजी सावंत, महेंद्रजी सावंत, राजेंद्र सावंत, संजयजी चंद्रकांत ताटे, भागवतजी देठे, पांडुरंगजी कर्डे, अजून सोनजे दिगंबरप्पा डुबल आणि असंख्य असे मारापूरचे सर्व आसबे, शंकरराव आसबे व सहकारी व सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार, विठ्ठल कारखान्याचे उमेदवार संचालक आणि या गावचे उमेदवार आसबे महादेव निवृत्ती आणि सर्व उमेदवार, खऱ्या अर्थानं आपल्याला आठवत असेल ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवार फक्त या पुढे दादा तर सर्व उमेदवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ह्याच जागेवरती शेवटची आपली सभा झाली होती आणि त्या सभेच्या वेळी मला आठवतंय की त्या ठिकाणी या क्रांतिकाराच्या गावातून या विठ्ठल कारखान्याची क्रांती घडली आणि त्या क्रांतीचे साक्षीदार आपण सगळेजण होता आणि मग ती क्रांती झाली. त्या क्रांतीमध्ये आपण जी मशाल पेटवली होती की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकीत बिलं दिली पाहिजे, त्या ठिकाणी कारखाना सुरू झाला पाहिजे, ज्या ज्या गोष्टी बोललो होतो त्या त्या सगळ्या पाळून आज विठ्ठलची थकीत बिलं देऊन कारखाना चालू करून 7,26,000 गाळप करून चालू वर्षीची देखील सगळी ऊसाची बिलं देऊन आज कारखाना त्या ठिकाणी आपण सुरळीत आणला. आज कारखान्याच्या निमित्तानं आपल्याला बऱ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी बोललो होतो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपण तंतोतंत पाळत आहे. आज खऱ्या अर्थानं माझा या निवडणुकीमध्ये आपण ज्या गोष्टी बोललो होतो त्या गोष्टी सगळ्या, म्हणजे आपण काट्याच्या बाबतीत बोललो, काट्याच्या बाबतीत देखील आपण चोख पद्धतीनं राहिलो. आज आपल्याला एक उदाहरण सांगतो, परवा एक शेतकरी वाट पडला, एकानं सांगितलं की मी माझ्या शेतामध्ये 900 मोळ्या तोडल्या आणि ऊस त्या ठिकाणी भरला आणि विठ्ठल कारखान्याला घालवला तर त्याचं वजन भरलं 26 टन आणि मग त्याच फडातला त्याच ट्रॅक्टरनं त्याच टोळीनं त्या ठिकाणी 900 मोळ्या त्या ठिकाणी भरला आणि अमुक अमुक कारखान्याला गेलो तर त्या ठिकाणी 23 टन ऊस भरला. मग 3-3 टनाचा फरक पडतोय, परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय. आज आपल्याला कारखाना निस्ता चालू नाही तर कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक असतील त्या ठिकाणी
जयंती उत्सव असतील त्या ठिकाणी सगळ्या जयंत्या त्या ठिकाणी साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला इंदुरीकर महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन घेतलं, त्या ठिकाणी सप्ताह बंद झाला होता तो सप्ताह सुरू झाला, त्या ठिकाणी आपल्या कारखान्याची कमान प्रवेशद्वार त्या ठिकाणी सुसज्ज असं त्या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा यशवंतराव चव्हाण साहेबांचा कर्मवीर औदुंबर अण्णांचा त्या ठिकाणी पुतळे त्या ठिकाणी स्मारक त्या ठिकाणी होती ती सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीमध्ये जे आपल्याला आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या. कारखाना चालू करत असताना मला आनंद होता की आपल्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं. मग कर्मचाऱ्याच्या बाबतीत देखील आपण त्यांना सुरक्षा असेल त्यांना इन्शुरन्स असेल त्या ठिकाणी माझ्या सगळ्या सभासदांचा विमा त्या ठिकाणी आपण 5 लाख रुपयाचा उतरला. त्या 5 लाखाच्या विम्यामध्ये एखाद्या सभासदाचा जर अपघात झाला तर त्याला 5 लाख रुपये मिळतात. एखाद्या सभासदाचा त्या ठिकाणी साप चावून किंवा लाईटचा करंट लागून त्या ठिकाणी मोटर चालू करायला गेल्यानंतर जर त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली तर त्याला 5 लाख रुपये मिळतात. असं 27,000 सभासदाचा त्या ठिकाणी विमा आपण कारखान्याच्या माध्यमातून उतरवलाय आणि अशा काही घटना घडल्या तर त्याला आपण तातडीची मदत देणं आणि मग अशा पद्धतीनं कारखान्याचा विठ्ठलचा कारभार आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुरू केला. जे 10 महिन्यापूर्वी आपण बघितलं की 10 महिन्यापूर्वी कारखान्याच्या बाबतीत वाईट बातम्या यायच्या की चेअरमन नॉट रिचेबल, कर्मचाऱ्यावरती गुन्हा, कर्मचाऱ्याचे पगार दिले नाहीत. आपल्या गावातील देखील एका वयोवृद्ध कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी 67 दिवस जेलमध्ये त्या ठिकाणी ह्या मागच्या चेअरमन आणि यांनी त्या ठिकाणी ठेवलं होतं. आज त्यांच्या वय बघता त्यांचा आजारपण होतो, गोळ्या सुद्धा त्या ठिकाणी देता नाही. कोरोनाचा पिरियड होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना सोलापूरमध्ये 67 दिवस जेल भोगली. त्याचं कारण काय होतं तर त्या ठिकाणी फक्त आमच्या हक्काची पगार मागितली होती. आणि मग पूर्वीचा काळ आणि या 10 महिन्यात बदललेला काळ बघा. आज 10 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीत सगळं चांगलं बोललं चाललं, ऊस चाललाय, ऊसाची बिलं मिळायला लागलेत. आज त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जागेवर व्हायला लागल्यात. मग दुसऱ्या बाजूनं सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लागली. मग सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये सगळे सभासद त्या ठिकाणी एकूटून म्हणतायत की त्या ठिकाणी आपला विठ्ठल जसा चालू झाला तसा सहकार शिरोमणी देखील आपण चालू करणं गरजेचं आहे. आज आपण समोरच्याकडनं बऱ्याच वेळा ऐकलं, मी आपल्याला सांगितलं की विठ्ठल कारखाना जर ऊसाचं बिल थकीत ऊस बिल देऊ शकतो तर सहकार शिरोमणी का देत नाही. मी त्यांना हिशोब विचारला, आज देखील तेच प्रश्न विचारतो परंतु एकही जण उत्तर देत नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही 2,91,000 गाळप केलं बरोबर आहे का, त्याच्यावर गप. मग त्याला 2300 रुपये भाव देतो म्हणला होता, गुन्ह्याला हिशोब केला तर 66 कोटी रुपये होतात. त्याची साखर 2,60,000 काढली, 3200 रुपयाने विकली तर 83 कोटी येतात. मग 83 कोटीतनं 66 कोटी द्यायला अडचण कोणती आहे, ही माझा साधा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. परंतु त्याचं उत्तर आज आलंय का आतापर्यंत? आज त्याचं मॉलेशियस 15,000 टन निघालं. पॉलेशियस 15,000 टनातनं त्या ठिकाणी 300 ची रिकव्हरी 45 लाख लिटर निघालं. 60 रुपयाने हिशोब केला तर त्याचं 27 कोटी रुपये. मग 83 आणि 27 110 आणि 10.5 कोटी रुपयाची लाईट विकली. मग 120 कोटी रुपये येऊन तुम्ही 66 कोटी रुपये का देत नाही, मी यांना प्रश्न विचारतोय. आणि ती मला म्हणते ती सभासदाला शान करायला लागले. अरे ज्याचं आहे त्याला कळू द्या ना. आज विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी मिळवून पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा देऊ शकतो, मग तुम्ही का देऊ शकत नाही? तुम्हाला जमत नसेल तर त्या ठिकाणी बाजूला व्हा, त्यांचा घोटाळा कुठं आहे? मी त्यांना बऱ्याच वेळा विचारलं, आज समाधानकारकपणे त्याच्यावर उत्तर दिलं. 3.5 कोटीचं डिझेल काय आमच्या चेअरमनने एकट्यानं घेतलं नाही, मग सगळं कोणी घेतलं त्याचा तर हिशोब सांगा. मग 3.5 कोटी जर वर्षाला डिझेल लागतंय, दिवसा असते 365 वर्षात, दिवसाला 1 लाख रुपयाचं डिझेल, मला सांगा गाडीची टाकी तर असते 1 लाखाचं डिझेल बसायला? मग या डिझेलचं करती ती काय, त्यांच्या पंपावर नेऊन इकती बिकती ती का? आता त्यांनी सांगितलं म्हणजे एक गोष्ट तर पक्की झाली, 3.5 कोटीचं डिझेल वापरलंय. मग माझा त्यांना प्रश्न होता की आज तुम्ही एवढ्या दिवस झालं प्रचार सभा चालवलाय, मी एका बाजूनं म्हणतोय की त्या ठिकाणी काटा तुम्ही हणताय, तुम्ही म्हणला गाव आम्ही इथून पुढे जाहीर करतो कुठेही काटा कोण्या आमच्या याच्यात 1 ग्रॅम फरक पडणार नाही. का म्हणत नाही तुम्ही? तुम्हाला काटा हाणायचा आहे म्हणून ना.
आज त्या ठिकाणी तुम्ही बाबागावच्या एका शेतकऱ्यानं त्या ठिकाणी 2 टनाचा फरक पडला म्हणून त्यानं कालवा केला तर त्याला 50,000 रुपये घरी नेऊन दिलं. तुम्ही एक काटा हाणत नाही तर त्याला 50,000 घरी येऊन का दिलं ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देत नाही. आणि मग शेतकऱ्याचा काटा हाणून तुम्ही जर पैसे मिळवत असाल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं ऊसाचं बिल देत नसाल. माझ्या शेतकऱ्यांना 18 महिने त्या ठिकाणी ऊस जपलाय, त्या ठिकाणी माझ्या लेकऱ्या बाळाला त्या ठिकाणी दप्तर, त्या ठिकाणी कपडे घेतले नाहीत आणि त्या ठिकाणी 2 पोती 4 पोती खत टाकलाय, त्या ठिकाणी रात्रीचं दारं धरली ती जेवायला ताटावर बसलाय तर त्या ठिकाणी मोटर चालू करायला गेला, एखाद्या जवळच्या पाहुण्याचं असलं आणि दिवसपाळीची लाईट असली तर लग्न बुडवलं पण त्या ठिकाणी दारं धरली ती आणि तो 18 महिने जपलेला त्या ठिकाणी ऊस. आज तुम्ही त्याचं गामाचा दाम देत नाही. आणि मग मी त्यांना नेहमी विचारतोय 31 कोटीचं काय झालं, 31 कोटीचं काय झालं, का देत नाही, तर एकही शब्द त्याच्यावर बोलत नाही. ते सांगतात आम्ही जाहिरात चालू झाली 70% दिली, रेकॉर्ड दाखवा तुम्ही किती टक्के दिली. आज तुम्ही त्याच्यावर बोलताय का? मग सांगतो ती धाराशिवचं असं झालं त्याचं झालं. मी त्यांना नेहमी सांगितलं, आज देखील सांगतो, मी ज्यावेळेस विठ्ठल कारखान्याला निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस तुम्हीच माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं, त्याच्यामुळे मी त्याचा राजीनामा दिलाय. त्यामुळे मी धाराशिवला चेअरमन आज दादा नाही. मग धाराशिवचा प्रश्न मला विचारायचं कारण नाही का? बरं, कारखाने आहेत का? तर नक्की आहेत. त्याचा प्रश्न त्याची निवडणूक लागल्यावर विचारा. त्याची निवडणूक लागणार आहे का? तुम्ही काय धाराशिवला राहताय का? मग माझा साधा प्रश्न आहे, पहिलं म्हणायची कारखाना नाही तो आता शेजारी सांगोला 12 वर्ष बंद पडलेला घेऊन त्या ठिकाणी 35 दिवसात चालू करून सगळी बिलं दिली. आता सांगोल्याचं बोलती ती का? आता सांगती तिकडचं. माझं म्हणणं आहे सांगोला तुमच्या डोळ्यापुढे आहे, कुणाचं बिल राहिलं हात वर करून सांगा, एका मिनिटात देतो. त्यांनी आधी दाखवावी. त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावर तुम्ही संचालक आहात, विठ्ठल कारखान्यावर तुमचे भाऊ त्या ठिकाणी संचालक आहेत. आज तुम्ही देताय का? तुम्ही सांगा विठ्ठल कारखान्याचं कुणाचं बिल राहिलंय. आज कमिशन डिपॉझिट देखील आम्ही जमा करून आलोय. उसाचं बिल दिलंय, तोडणी वाहतूक दिली, त्या ठिकाणी कमिशन डिपॉझिट दिलंय, चालू महिन्याचे सगळे पगार दिलेत. आज एक कर्मचारी त्या ठिकाणी कवटळीत उभा केला आणि त्या ठिकाणी भाषण करायला लागला. कर्मचारी भाषण करायला लागल्यावर मला प्रश्न पडला, अला विठ्ठलचा कर्मचारी बोलायला लागला खूप छान झालं. मग बघितलं त्यांचं भाषण ऐकलं तर त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असा होता, मी चेअरमन साहेब 2 वर्षापूर्वी रिटायर झालोय. म्हणलं भागलं गड्या, माझ्या काळातलाच विषय नाही. आणि ते कुणा पुढे सांगतोय? भगरदादा कल्याणराव काळे पुढे सांगतोय आमचं ही दिल नाही ती दिल नाही. म्हणलं काढून खिशरलं देतील भीतीली. त्यांच्या काळातलं राहिले, त्यांच्या काळातला हिशोब आहे आणि ते तिथं जाऊन काय सांगायला होती ती. म्हणजे प्रश्न आहे की तुमच्यावर ती काय नेमकं करती ती हे तो मला कळं ना गेलं. मग एका बाजूना त्या ठिकाणी काय सांगितलं की समाधान काळे साहेबांनी काय सांगितलं आज की तुम्ही 5 वर्ष कारखाना चालवा, विठ्ठलचा भगीरथ दादाचा उसण्या, युवराज दादाचा उसण्या, समाधान काळे कल्याणराव काळेचा उसण्या आणि मग 5 वर्षानं या. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही दीपक दादाचा रोंगे सरांचा ऊस न नेता तुम्ही मत कस काय मागताय? तुम्ही आम्हाला काय म्हणताय? सगळ्याचं ऊस न्या मग 5 वर्षानं मत मागायला. तुम्ही 5 वर्ष नाही 22 वर्ष आहे, तुम्ही यांचं ऊस का नेलं नाही? तर मग साधा प्रश्न आहे, मग तुम्ही जर तुमची नीतिमत्ता सोडून मग 5 वर्ष त्या ठिकाणी तुम्ही काय करत होता? 22 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला कारखाना चालवायला जमत नाही. आज त्या ठिकाणी तावशी सारखं गाव आहे. आज त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज 220 सभासद आहेत, 220 सभासदाला न्याय मिळतो का? आज आज त्या ठिकाणी 220 सभासदातले मी निवडणुकीच्या वेळेस बघितलं 10 ते 15 लोकांचाच ऊस 3 वर्ष गेलाय किंवा ऊसच जात नव्हता का? तर ही बिल देत नव्हतं आणि इथलं माणसं काय तर त्यांचा ऊस नेत नव्हती आणि इकडे काय ट्रॅक्टर येत नव्हता. मग मला सांगा जर तुम्ही ऊस नेत नाही आज कित्येक सभासद या ठिकाणी सभासद वर्गात गेलंय. आज दादांनी मागाशी सांगितलं त्यांच्या सभासदावर देखील आणला होता. आज 29,000 सभासदापैकी 10,000 सभासदाला मताचा अधिकार आहे, त्या ठिकाणी 19,000 सभासदाला मताचा अधिकार नाही. माझा प्रश्न आहे की तुम्ही सांगा 19,000 सभासद का कमी केले, त्याचं कारण द्या. तुम्ही बोलताय का? बोलत नाही. मग मी आपल्याला एवढं सांगतो, उद्या तुम्ही 16 तारखेला या घड्याळ या चिन्हावरती पुलीचा शिक्का मारून निवडून द्या. तुम्हाला मी सगळ्या 19,000 सभासदांना पहिल्याच मीटिंग मध्ये त्या ठिकाणी सभासदांनी मताचा अधिकार त्या ठिकाणी देण्याची जबाबदारी पार पडतो. मग माझा प्रश्न आहे, तुम्ही सभासद देत नाही, साखर दिली गाव? मग मला सांगा तुम्ही उसाचं बिल देत नाही,
साखर देत नाही, त्या ठिकाणी मताचा अधिकार देत नाही, तुम्ही कामगाराची पगार देत नाही, आणि मग कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेठीस धरताय. कर्मचाऱ्यांना काय सांगितलं होतं, आमचे कर्मचारी लय चांगलेत, त्यांच्या कर्मचाऱ्याच्या पगारातनं त्या ठिकाणी वर्षाला काय कापलं जातं, 38 वयाचं लाकेट यांच्या वाढदिवसाला, त्यांच्या पगारातनं घामातनं काय कापलं जातं, पजोरे गाडी, ह्यांच्या घामाच्या पैशातनं कर्मचाऱ्याच्या काय कापलं जातं, लावण्या, ह्यांच्या कर्मचाऱ्याच्या पगारातनं कापल्या जातात कुस्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम, नाव फोटो कोणाचा, कल्याणराव काळेचा, पैसे कोणाचे, कर्मचाऱ्याच्या कष्टाचे घामाचे, आणि मग तुम्ही तुमच्या पैशानं करा, कर्मचाऱ्याच्या पैशावर का करताय हा माझा प्रश्न आहे. मी आज 10 महिने झाले त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला चेअरमन तुम्ही निवडून दिलंय, आज 10 महिन्यात एका तरी कर्मचाऱ्यानं सांगावं 1 रुपया कोणाचा कापलाय, तशी आपली औलादच नाही, जी कष्टाचा आहे त्याला कष्टाचं दिलं पाहिजे. आज कल्याणराव काळे साहेब काय म्हणले, 40 कोटी रुपयाची बिलं साखर विकून विठ्ठलची दिली. माझा कल्याणराव काळे साहेब मला प्रश्न आहे, आमचं रायाप्पा म्हणायचं वरची बाजू रिकामी आहे, पण आता थोडा थोडा प्रचिती यायला लागली. 1,09,000 साखर ती 28-29 रुपयानं विकली जाणार, म्हणजे तिचं होणार किती, 30 कोटी, ही गडी सांगतोय 40 कोटी, मग 10 कोटीत घोटाळा केला का नाही, घोटाळी सवय लागली. पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी त्यांना बंधन नाही आपल्याला, तरी मी देखील सांगतो, कारण ही काय विठ्ठलची निवडणूक लागली का, तरी देखील मी जबाबदारी म्हणून सांगतो, आपली बिलं कधी दिली, मोळी टाकायच्या आत, तुम्ही निवडून कधी दिलं मला, जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट मध्ये त्या ठिकाणी कामकाज चालू केलं, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये मी तुमची उसाची बिलं दिली, त्यावेळेस कारखाना चालू झालता का, 1 महिना आधी दिली. मग मला सांगा कारखान्याची साखर कधी विकली, जुनी जी 17-18 पासून हिने विकू दिली नव्हती, ती 1,09,000 होती, काही कमी भरली, त्या ठिकाणी बँकेला सहकार्य करून साखर कधी विकली, मार्च महिन्यात, बिल कधी दिलीत, ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे किती खोटं बोलताय. आज माझी विनंती आहे, तुम्हाला ही रेकॉर्ड दाखवतो, मला एवढंच सांगा तुमच्या त्या ठिकाणी सहकार शिरोमणी साखर कारखान्यामध्ये गोडाऊन मध्ये साखर आहे का, तुम्ही पाड्याला दिलं नाही, मग तुम्ही विकलेल्या साखरेचं पैसे कुठं गेलं, आणि माझ्या शेतकऱ्याला काय दिलं नाही. आज जर तुम्ही समोरच्यावर प्रश्न विचारताय, मग त्याच्यात एक प्रश्न उपप्रश्न होता, दादा 40 कोटी रुपयाची साखर विकून तुम्ही पैसे दिले, उपकार केला नाही, युवराज दादा असते तर त्यांनी पण केलं असतं, म्हणजे भगीरदादाला पाडलं त्यांनी. अरे तुम्ही प्रचार भगीरदादाच केला, इसरला का, नेमकं मला गोळच केला ना यांचा. निशिगंधा बँकेतून 10-12 कोटी रुपये मी अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले, आता तुम्ही चेअरमनच नाही त्याचं, तर कसं काय सांगू शकता, तुम्ही राजीनामा दिलाय आणि सांगितलंय मी राजीनामा दिलाय, आता बोलायला अधिकार आहे का. मग मला ह्यांचा प्रश्नच कळत नाही. मला अजून एक सांगितलं, तुम्ही कारखान्याचे सभासद नाही, मग त्या ठिकाणी तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही, म्हणजे अभिजित पाटलाला माझं विनंती आहे चेअरमन साहेब, मी 2002 त्या ठिकाणी ऊस तुमच्याकडे व्हायलाय, ऊस गेलाय, त्या ठिकाणी मला तुम्ही सभासद का कमी केलं ह्याचं उत्तर द्या आधी. मग मी सभासद नाही, तुम्ही माझं सभासद उडवलंय. दुसरी गोष्ट, मग एका बाजूने तुम्ही मला ही प्रश्न विचारताय, आज मी त्या ठिकाणी प्रश्न विचारतो, भगीरदादा किंवा भारतनानांच्या घरात कोण सभासद ठेवलं का हो तुम्ही, मग मला त्यांना कसं काय मत मागायला येतं. युवराजदादाच्या घरात किंवा औदुंबरांच्या घरात अमरजीत पाटील साहेब कोणाला ठेवलं का हो सभासद, मग आता युवराजदादाला कसं काय मत मागता येते. यशवंतभाऊ पाटील साहेबांच्या घरात त्या ठिकाणी गणेश पाटलाला कसं काय मत मागता येते जर सभासद नसताना. मग मला हे एकच कळत नाही, एकाला एक नियम, एकाला एक नियम, कशासाठी, बोलताना समोरच्याकडे एक बोट केलं की 4 बोट स्वतःकडे असतील एवढं लक्षात ठेवा. आणि आमच्यासारखं अटील खेळाडू जर डावात असलं तर नाद करू नये तुम्ही. मग शेतकऱ्याच्या त्यांनी मला सांगितलं, कोर्ट कचेऱ्या वगैरे वगैरे करून मला चेअरमन साहेब एवढंच सांगायचं, आपण ह्या भानगडीत पडू नये, कारण मी जर तोंड उघडलं तर तुमची लय आपदा होईल, तुम्ही कशात कशात खाल्लंय आणि काय काय केलं चालू केलं हा एवढ्या प्रश्नाचे अजून एक पण उत्तर दिलं नाही. ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायला चालू करा आणि मग पुढच्या बोलू. मग त्यांनी सांगितलं इकडचा कारखाना विकला तिकडचा विकला, मी म्हणतो काय करायचं ती माझा वैयक्तिक प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. मी तुमचं पैसे घेतलेत का कुणाचं,
बर माझा कारखाना विकायचं काही कारण नाही. आज कारखाने चालू आहेत. देशातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प केला, त्या ठिकाणी डिस्लरी चालू आहे. धाराशिवला आता 2 लाख डिस्लरीचं एक्सपेन्शनचं काम चालू आहे. आणि याने काय म्हणायचं, इकायल काढलाय. अरे तो व्यक्तिगत माझा विषय आहे, तरी देखील मी आपल्याला एवढं सांगतो, तो जरी असेल तरी त्या ठिकाणची आज एफआरपी दिली आहे, त्या ठिकाणची बिलं दिलीत. आज मला सांगा, इथं सांगोला आहे, हिथं विठ्ठल आहे, हिथं येऊन बघा की एवढ्या लांब 200 किलोमीटर कशाला चाललाय. प्रचार विचार करा, 4 मतं पडतील, तिकडे काय माहिती आणतील. माझा साधा प्रश्न आहे, कल्याणराव काळे साहेब, आता नवीन एक बातमी चालू झाली बघा, 150 कोटी रुपये कर्ज मिळणार आणि लवकरच प्रस्ताव चालू. ही पोंगळी तर 6 महिने झालं चालू आहे, काय वाजवी ना आणि काय मोडून खाता बी ना, निस्तच चालू आहे. अहो 150 कोटी हो नाही तर 500 कोटी हो, आम्ही निवडून आल्यावरच ते आणणार आहे, तुमच्या जन होणार नाही. आणि साधा प्रश्न आहे, तुम्ही जर कारखान्याचं कर्ज त्या ठिकाणी ओटीएस केलंय, त्या ठिकाणी एनपीएत आहे, थकीत आहे, तर तुम्हाला कर्ज कसं मंजूर होईल. माझा साधा प्रश्न आहे, मग तुम्हाला राज्य सरकार त्या ठिकाणी देतोय, तुम्ही 25 पक्ष बदलून 5व्या पक्षात परत आलाय आणि तुमच्यावर लय निष्ठा आहे होय त्या ठिकाणी द्यायला. माझा प्रश्न आहे, मी परवा सुद्धा बोललो की कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आमचे भगीरदादा म्हणते ते कवटळीपासून मुंगड्या पोतवर मला गुळसत नेतो आणि पाडतू चितपट करतो. आओ दादा, आम्ही विठ्ठलच तुम्हाला चितपट केलंय, लक्षात नाही का? वा वा वा, नवीन चांगलं टेंडर दिलं. अजून मला एवढंच सांगायचं होतं ह्याच्यातला, ही मला म्हणायची मंगुड्याकड, अहो आज चालू आहे सहकार शिरोमणीची निवडणूक आणि आज मारापूरवरनं लोक येऊन प्रवेश करायला लागली, ह्याच्यावरनं तर ओळखा. अरे मग नेमकं चाललंय काय? अजून तुम्ही वस्तुस्थितीला धरून नाही. आज मी भगीरदादाचं भाषण त्या ठिकाणी एवढं राजरोज असं तसं ऐकलं, मला वाटलं आता हैदराबादला गेलंय, तिकडचा माल आलाय कल्याणरावला देऊन बिल बिल वाटतंय काही की. पण हे बिल वाटायच्या ना अनुभव बोलती दुसरंच. मला वाटायचं की कल्याणराव काळे साहेबांचं बिल लय थकलंय, काय काळजी नका करू, इमानानं पैसे आणले तर वाटून टाकतो, पण कुठला काय फुसकावार. आणि माझ्यासारख्याला एवढंच वाटतं, उसाच्या बिलावरती आपण बोला, ऊस त्या ठिकाणी तुम्ही का नेत नव्हता या गावातनं, त्या ठिकाणी तुम्ही उसाची बिलं का दिली नाहीत आणि शेतकरी सभासदाला साखर दिली नाही, 19,000 सभासदाला त्या ठिकाणी मताचा अधिकार उडवलाय, मग या बाबतीत तुम्ही कुठेही कसलंही बोलत नाही. निवडणूक कशाची आहे? सहकार शिरोमणीची. सहकार शिरोमणीला मतं मागताय आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने मात्र मुद्द्यावरती बोलत नाही. आणि मला मात्र सांगताय मुद्द्याचं, माझी विनंती आहे, मुद्दा सोडून मी बोलणार नाही, आपण देखील बोलू नये. माझ्या या गावातल्या सगळ्या सभासदाला एक विनंती आहे, उद्याच्या 16 तारखेला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर, जसं मी विठ्ठल कारखान्याचं बिल त्या ठिकाणी दिलं, मी भगीरथदादा सारखं म्हणणार नाही की कल्याणराव काळे देतील, दीपकदादा देतील किंवा रोंगे सर देतील, 20 उमेदवार देतील. अभिजित पाटील वैयक्तिगत जबाबदार असेल तुमच्या विरोधात. 20 उमेदवार म्हणून अभिजित पाटलाला मतदान करा, तुमचं बिल देण्याची जबाबदारी अभिजित पाटलाची असेल. दम असेल तर बोलून दाखवा. माझी विनंती आहे, ज्या पद्धतीनं विठ्ठल कारखाना तुम्ही बुडवला, विठ्ठल कारखान्याची बिलं बुडवली आणि आज तुम्हाला बिल बुडव्याला दुसऱ्या बिल बुडव्याची त्या ठिकाणी शिफारस करता येणार नाही. मला सांगा, भगीरथदादा बिल बुडवलं नाही का? विठ्ठलचं सगळं बिल बुडवलं आपण, दिलंय बुडलंच, दितो बितू राहिलंच नाही, बुडलंच बुडवलंच. आणि आज मला सांगा, एखादा माणूस त्या ठिकाणी बँकेत जर कर्ज घेतलंय आणि थकीत आहे, त्याला दुसऱ्या माणसाला जामीन घेती देऊ? मग ही बिल बुडव्या आणि कल्याणराव बिल बुडव्याला त्या ठिकाणी जामीन होतोय, चालेल का? साधा प्रश्न आहे राव. आणि मग तिकडं आमच्याकडे एक गुराळवाला आहे, त्यानं 327 लोकांचं बिल दिलं नाही आणि ती पुन्हा अजून सहकर्जदार होतो म्हणतो बुडव्यात. मला गोळच कळला ना यांचा. म्हणा ना तुम्ही भगीरथदादानं म्हणावं, माझी कुठं आसामला प्रॉपर्टी आहे, माझी कुठे मंगळ्यात प्रॉपर्टी आहे, पुण्यात आहे, मुंबईत आहे, इकडं ती आहे, मी त्याच्यावर कर्ज काढून देतो चंद्रबागेच्या सहकार शिरोमणीच्या सगळ्या शेतकऱ्यांचं बिल, ती म्हणतील का?
मग मला एवढंच म्हणायचंय, आज त्या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगतोय की आपलं सगळं बिल देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे थकीत पगार देणं असेल, कर्मचाऱ्याला वीज बोर्ड लावणं असेल, वीज बोर्ड लावून त्यांना ज्या विठ्ठलप्रमाणे पगारी देणं, कर्मचाऱ्याचे सगळे प्रश्न मार्गी लावत असताना मला आनंद होतोय की उद्याच्या निवडणुकीमध्ये आज त्या ठिकाणी कर्मचारी मला कित्येक भेटून सांगतायत की आबा तुम्ही निवडून येणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलोय, कारण तुम्ही आल्याशिवाय आमची काही पैसे बिल मिळत, आमचं पगार मिळत नाही. आज त्या ठिकाणी राहून सुद्धा त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा विश्वास की आबावर आहे हीच त्या ठिकाणी मी मिळवलं. आज मग अशी खालून एक चिठ्ठी आली, त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की तुम्ही दिलेलं वचन पाळलं, आमच्या गावातली 100% सभासदाची बिलं दिली त्याबद्दल आभारी आहे, माझं सुद्धा बिल दिलं, माझं मी तुमच्या विरोधक मत टाकून तरी मला आता तुमच्या पुढे येता येत नाही, तरी माझे आपल्याला आभारी आहे. बघा, ज्या माणसानं मत टाकलं नाही त्याला सुद्धा बिल दिलं, हा दिलदारपणा आम्ही त्या ठिकाणी संचालक मंडळाने दाखवला. आणि ह्यांनी काय केलं, आपल्या शेजारी असलेला सीताराम कारखाना त्या ठिकाणी चालवला जमलगाव, 10 वर्षात त्यांना 4 लाख क्रशिंग करता आलं नाही. मान्य काळुंबे सरांनी त्या ठिकाणी शेजारी कारखाना घेतला, कारखाना घेऊन त्या ठिकाणी चालवायला लागले, 4 लाख गळप करायला लागले, त्यांची मायमावली मुलगी त्या ठिकाणी कारखाना चालवती आणि या गड्याला जमला नाही, या असला गडी. आणि साधं साधं प्रश्न आहे तर हे तर बोलत नाही. मी त्या कालच सांगितलं, सीताराम कारखान्याला तुम्ही किती सभासदाचे त्या ठिकाणी पैसे गोळा केलेत तुम्ही त्याची यादी जाहीर करा, तुम्ही किती जणांचे पैसे दिलेत त्याची यादी जाहीर करा. आज एकही शब्दावर बोलत नाही, मुद्दा सोडून त्या ठिकाणी बोलतायत. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला देखील माहित आहे विठ्ठल कारखान्यावरती आपल्या वाईट वेळ आली होती, वाईट वेळ कधी बदलली, तुम्ही ज्यावेळेसच्या घड्याळावरती पुलीचा शिक्का मारला त्यावेळेस चांगली वेळ चालू झाली, तशी सहकार शिरोमणी जी वाईट वेळ चालू आहे त्या ठिकाणी उसाची बिलं थकलेत, कारखाना चालू होईल का माहित नाही, त्यामुळे त्या ठिकाणी उद्याची वाईट वेळ बदलायची असेल तर घड्याळ या चिन्हावरती पुलीचा शिक्का मारा, आपली वाईट वेळ बदलून चांगली वेळ आणण्याची भूमिका या ठिकाणी घेतो. गेल्या निवडणुकीत काय चिन्ह होतं आपलं, आत्ता पवार साहेबाच, पवार साहेबाचा आशीर्वाद. मला सांगा, आज मला एक सांगा, तुमची जी भावना आहे त्या भावनेचा कदर करू. आज आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 10 महिन्यापूर्वी म्हणायची की आता कारखाना चालू होणार नाही, भंगार मध्ये विकतील, परंतु आपण बायो सीएनजीचा प्रकल्प कारखान्यावर आणला. आज त्या ठिकाणी 10 महिन्यामध्ये बायो सीएनजी त्या ठिकाणी प्रकल्प आणला आणि 40 जिल्ह्यातल्या साखर कारखान्यातला पहिला बायो सीएनजीचा प्रकल्प देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं. या वर्षी तो काम चालू, पुढच्या वर्षी चालू होईल, पुढच्या वर्षी त्यातनं 5 कोटी रुपये मिळतील, 10 लाख क्रशिंग झालं तर 50 रुपये टनाला माझ्या शेतकरी सभासदाला ज्यादा मिळतील. मग माझा प्रश्न आहे, 22 वर्षात कल्याणराव काळे साहेब तुम्हाला का जमलं नाही, मी 10 महिन्यात करून दाखवलं. त्या दिवशी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आले, त्या दिवशी साहेबांनी काय सांगितलं की तुम्ही लोकांनी त्या ठिकाणी नेतृत्व तयार केलंय, त्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहण्याचं काम हे माझ्यासारख्याच आहे, म्हणजे पवार साहेबांचं आहे. आपण सगळ्यांनी भाषण ऐकलं, साहेबांच्या कार्यक्रमाला आला होता, त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं मला, भगीरथदादा म्हणते एबी फॉर्म दिला का, साहेबांचं भाषण तुम्ही जरा नीट ऐका किंवा बघून घ्या, कळत नसेल तर त्या ठिकाणी ट्रान्सलेटर लावा. साहेबांनी काय सांगितलं की साहेबांनी सांगितलं मी निस्तच मागे उभारणार नाही, तर उद्याच्या विधानसभेच्या वेळी पंढरपूर मंगळवेढ्यातून लोकप्रिय उमेदवार कोण असेल तर तो अभिजित असेल. ही साहेबांनी बोलले आणि तरी ह्यांना प्रॉब्लेम. मग लगेच आता हैदराबाद KCR, मला BRS ती ह्यांना VRS, ह्यांची आता कायमची त्या ठिकाणी घरी बसवायची तयारी आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय, दादा निवडणूक आहे विठ्ठल कारखान्याची, निवडणूक आहे सहकार शिरोमणीची, दोन्ही निवडणुकीत तुम्ही तिसरंच बोलला, आज त्यामुळं सभासद माझा त्या ठिकाणी तुम्हाला ओळखून आहे. आज कल्याणराव काळे साहेब दोन्ही निवडणुकीत तुम्ही कुठलीही भूमिका घेतली नाही, माझ्या सभासदाचं पैसे देत नाही, ज्यानं शेतकऱ्याचं पैसे बुडवलेत आज त्याला मतदान मिळणार नाही. आज काही जणांना त्या ठिकाणी तावशीत वाटत असेल, आयला माझा ऊस थोडा गेलाय, आज 200 लोकातला 15 लोकांचा ऊस गेलाय, त्यातली 4-5 अडकली ती, माझं काय नडलंय. मग मला एक सांगा, त्या 5 जणांची वेळ आज जी आली आहे ती उद्या तुमच्यावर येणार नाही का? आज त्या ठिकाणी वरच्या
बालवणी गटात बंडीशा गाव गटातल्या शेतकऱ्याचं सर्रास बिल अडकलंय. त्यांच्यावर जी वेळ आली आहे ती उद्या तुमच्यावर येणार नाही का? आणि जर या वर्षी कारखान्याला आपण परिवर्तन नाही केलं तर यांची अशीच मजुरी वाढेल. त्यामुळे हे तुमचं माझं दुःख. त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या वेळी देखील बघितलं असेल आपण, विठ्ठल कारखान्याला लोकांनी उसाचं बिल दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं नाही. आपल्याला मी एवढंच सांगतो, आज भूल तपाय देतील, गावातलं एक काहीतरी सांगतील, पाहुणं नातं गोत सगळं सांगतील, माझा भाऊ आहे माझं हे आहे सगळं खरंय, पण हे बिल देऊ शकत नाहीत. बंडीशागावच्या एका पोराला 32,000 रुपये देऊ शकत नाही, ही 31 कोटी कसं देणार? मी जर प्रश्न विचारतोय ते प्रश्नाचं उत्तर देत नाही. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, विठ्ठल परिवार हा विठ्ठल परिवार एकसंघ जर ठेवायचा असेल तर उद्याच्या काळामध्ये विठ्ठल कारखाना आणि सहकार शिरोमणी कारखाना एका विचारानं चालला पाहिजे. मला त्या ठिकाणी म्हणतात दोन्ही कारखाने ह्याच्याकडे दिलं तरी ह्याला माल देईल, अरे पासा इथं तरी आला नाही, मी दिसल त्याला पाया पडतोय. आणि माझी एवढीच विनंती आहे, जे एखाद्याला जी जमतंय त्याला ती करता आलं पाहिजे. कल्याणराव काळे साहेब सकाळी 7:30-8 उठून शेतात जातील, 3.5 कोटीचं द्राक्ष करतील, तर तुम्ही तीच केलं पाहिजे. मला कारखाना चालवायला येतोय, मी कारखाना चालवून दाखवतो, सहकार शिरोमणी देखील चालवून दाखवतो. विठ्ठल कारखाना 10 लाख क्रशिंग करतो, सहकार शिरोमणी 6 लाख, 16 लाख त्या ठिकाणी क्रशिंग करून विठ्ठल परिवारातला एकही ऊस दुसऱ्या कारखान्याला जाणार नाही याची काळजी घेऊ. माझ्या विठ्ठल परिवाराची अस्मिता जपू. विठ्ठल परिवारातल्या लोकांना त्या ठिकाणी लोकांच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही. आणि ज्यावेळेस दोन्ही कारखाने एकत्र असतील, दोन्ही कारखान्याचा भाव आपण एकत्र देऊ. विठ्ठल कारखान्यावरती शरदचंद्र पवार साहेब आले होते, त्यांनी त्या दिवशी काय सांगितलं, तुम्ही सभासदांनी विठ्ठल कारखान्याला 10 लाख टन ऊस घाला, विश्वास ठेवा जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट दर हा अभिजित देईल. मी आपल्याला एवढंच सांगतो, उद्या दोन्ही कारखाने त्या ठिकाणी जर आपल्या विचारानं चालायला लागले, चांगल्या पद्धतीने चालायला लागले, तर भविष्यामध्ये आपण जिल्ह्याची स्पर्धा हे दोन्ही कारखाने विठ्ठल परिवार म्हणून करतील. जिल्ह्यात सगळ्याला 200-400 रुपये वाढून मिळण्यासाठी आपण विठ्ठल परिवाराला त्या ठिकाणी एकसंघ करण्यासाठी, दोन्ही कारखाने चांगले चालण्यासाठी, माझ्या सभासदाला कुणाच्या दारात जाण्याची वेळ आली नाही पाहिजे. माझा सभासद त्या ठिकाणी आपल्याला प्रेमानं लाडानं त्या ठिकाणी अण्णा नाना आबा बापू दादा काही म्हणल, परंतु मालक म्हणणार आपली त्या ठिकाणी सभासदाचा स्वाभिमान ठेवण्याची ही नसल्यामुळं माझा सभासद त्या ठिकाणी बाहेरच गेला नाही पाहिजे. माझ्या सभासदाचा ऊस त्या ठिकाणी वेळेवरती गाळला पाहिजे, त्याला वेळेवरती ऊसाचं बिल मिळलं पाहिजे. ताट मानानं स्वाभिमानानं त्या ठिकाणी तो चालला पाहिजे, कोणत्या सावकाराच्या दारात गेला नाही पाहिजे. मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्याला अडचण आली नाही पाहिजे, मुलाच्या शिक्षणाच्या वेळेस अडचण नाही आली पाहिजे. त्या मुलाच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी त्याला पुढे झेप घेण्यासाठी कुठे अडवता आलं नाही पाहिजे. घर बांधकाम करता आलं पाहिजे, बंगला पाहिजे, त्याच्या दारात 4-चाकी गाडी पाहिजे. हे सगळं कधी होईल? ऊसाला चांगला भाव मिळेल ज्यावेळेस ऊस आपला त्या ठिकाणी चांगला जाईल. उद्याच्या काळामध्ये आपण ऊस विकासाचा कार्यक्रम हाती घेतोय. एकरी 100 टन जो ऊस 40 टन एकदा देतो त्याला 80 टन कसा करायचा? आणि 100 टनावरती नेऊन उद्याच्या काळात माझ्या शेतकरी सभासदांचं उत्पन्न वाढवायचं, एवढी प्रामाणिक भूमिका घेऊन आपल्या पुढे येतोय. मी एवढीच विनंती करतो, वेळ खूप झालाय, विठ्ठल कारखान्याला जसं आपण निवडून दिलं तसं सहकार शिरोमणीला निवडून द्या. विठ्ठल कारखान्याप्रमाणे थकीत सगळी ऊसाची बिलं देऊन त्या ठिकाणी कारखाना चांगला चालवून माझ्या विठ्ठल परिवाराचा मान स्वाभिमान जपीन. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.